सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेचा विषय ठरत चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार की अजित पवार या द्विधा मनस्थितीत अखेर शरद पवार यांची पताका घेतली आणि त्यावेळी अजित पवार यांनी आता खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच असा जाहीर सभेत नारा दिला. तेव्हापासून अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार असणार याचीच मोठी चर्चा रंगली. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्याचे ठरले. तोडीस तोड म्हणून अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याच संदर्भात घेतलेला आढावा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष राजमाडिक, बोलबिंदासमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यांनीही थेट प्रचाराला सुरुवातसुद्धा केली होती. मतदारसंघातील 6 तालुके त्यांनी 2 वेळा पिंजून काढले. गावोगावचं जुनेच नेटवर्क त्यांनी पुन्हा एकदा कार्यरत केलं. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांना लढायचे असेल तर ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अडचण होती. प्रसंगी आढळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि घड्याळ चिन्हावर लढतील अशा बातम्या सुरू झाल्या. दरम्यान पुणे म्हाडाचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनीसुद्धा 2 दिवसापूर्वी पदभार घेतला. ज्या अर्थी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले पुणे म्हाडा अध्यक्षपद दिले त्याचाच दुसरा अर्थ त्यांच्या खासदारकीचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरू झाली. स्वतः आढळराव यांनी त्यावर पडदा टाकताना म्हाडापद असले तरी मी लढणारच असे सुरुवातीला सांगितले. नंतर मात्र त्यांचा सूर मवाळ झाला. मुख्यमंत्री म्हणतील तोच उमेदवार असेल आणि त्याचंच काम करू. जर का आमदार वळसे, आमदार लांडगे यांनी उमेदवारी मिळवली तर मी त्यांचा प्रचार करेन असं ते म्हणू लागले. दुसरीकडे भाजपने या जागेवर दावा केल्याच्या बातम्या होत्या, पण आमदार महेश लांडगे यांनी अलिप्तरानं पसंत केलंय. अजितदादांचे कट्टर समर्थक भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गेले आठवडाभर चाचपणी सुरू केली आणि शिवजयंतीला शक्तीप्रदर्शन केले. आपल्याला संधी मिळाली तर लढणार असे ते म्हणू लागले. उमेदवारीबद्दल विलास लांडे आणि अजित पवार यांच्या चर्चा त्या प्रकारे सुरू असू शकते ही शक्यताही नाकारता येऊ शकत नाही. तसेच 7 वेळा आमदार आणि सलग 25 वर्ष मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील हे एक नाव वजनदार समजले जाते. मात्र सतत आपला सेफ झोन बघत असलेले दिलीप वळसे पाटील शिरूर मतदारसंघात रिस्क का घेतील आणि याच रिस्क फॅक्टरमुळे ते स्वतः तयार नाहीत. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याही नावाबद्दल भरपूर चर्चा झाली. पार्थ यांनी शिरूरमध्ये 2 छोटेसे दौरेही केले. प्रत्यक्षात पार्थ यांचा 2019 मावळ लोकसभा मतदारसंघात खूप मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता आणि जर का ते शिरूरमध्ये उभे राहिले तर पराभवाची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा सुरू झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांचं नाव त्यांच्या सख्ख्या नंदबाई आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निश्चित झालं. स्वतः सुनेत्रताई प्रचारालाही लागलेत. अशा परिस्थितीत पार्थला पुन्हा मावळ किंवा शिरूर अशा कोणत्याही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देणं म्हणजे अजित पवार यांच्या घरात 2 उमेदवार म्हणून विरोधकांना आयतेच कोलीत मिळेल म्हणून पार्थ यांचं नाव कायमचं मागं पडलं. आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण याचे गुढ आहेच. कोल्हे यांच्या विरोधात कोण याची चर्चा सुरू असतानाच आता नाना पाटेकर यांचं नाव अचानक समोर आल्याने आणखीन रंगत वाढली. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी केली आहे का? अगदी काट्यानेच काटा काढायचा म्हणून कोल्हे यांच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुढे आले. नाना पाटेकर त्यासाठी तयार आहेत की नाही हे समजलेलं नाही. अजित पवार आणि त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. अजित पवारांसाठी नाना पाटेकर ही जोखीम पत्करतील का तेच आता पाहायचं आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झालीच तर डॉक्टर कोल्हे यांच्या प्रभावी वक्तृत्वाला नाना पाटेकर यांचा मुंहतोड जवाब मिळणार आहे. पूर्वी डॉक्टर कोल्हे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या मालिकेचा प्रभाव लोकांवर पडला आणि सलग 3 वेळा लाखोंच्या फरकाने विजयी होणाऱ्या शिवाजीराव आढळराव यांचा 60,000 पराभव झाला. आता तोच फॉर्म्युला वापरून कोल्हे यांचा
पाडाव करण्यासाठी तगडा अभिनेता आणि वक्ता म्हणून नाना पाटेकर यांचे नाव समोर आले. राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल नाना पाटेकर यांचं कडवट बोलणं सर्वश्रुत आहे. समजा नाना पाटेकर रिंगणात उतरले तर लोक स्थानिक म्हणून पुन्हा अमोल कोल्हे यांना पसंती देतील की नाना पाटेकर यांना निवडतील याबाबत ही उत्सुकता आहे. पण आता अजित पवार काय करतात, कोणाला उमेदवारी देतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार विलास लांडे यांच्या माध्यमातून राजकीय टक्कर देतील की नाना पाटेकर यांच्या माध्यमातून अभिनेता उभा करून जशा तशी अशा प्रकारामध्ये टक्कर देतील हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईलच. तुम्हालाही तुमचं मत नोंदवायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.